नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओज भाषणं निबंध आधी तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाणी हेच जीवन वॉटर इज लाईफ हा निबंध वैचारिक निबंध पाहणार आहोत हा निबंध कशामुळे आज माहिती आहे का आता सध्या काय चालू आहे उन्हाळा उन्हाळ्यात आपण सगळ्यात जास्त काय पितो पाणी त्याच्यामुळं आणि उन्हाळ्यात कशाची कमतरता भासते आपल्याला तर पाण्याचीच म्हणून पाण्याचा कसा वापर करावा आणि पाण्याचं महत्व ह्याच्यासाठी आजचा मी निबंध घेऊन आले तर व्हिडिओ स्किप न करता निबंध पहा व लिहूनही घ्या पृथ्वीवर सजीव सजीव सृष्टीला जगण्यासाठी आवश्यक घटक म्हणजे पाणी पाण्यामुळे सृष्टी जिवंत राहते सर्व सजीवांचे जीवन पाण्यावर अवलंबून असते पाणी हे बहुमोल आहे पण तरीही कळत न कळत आपल्याकडून पाण्याचा अपव्यय होत असतो एकीकडे पाण्याच्या बेसुमार वापर तर दुसरीकडे हंडाभर पाण्यासाठी उन्हातील मैलोनो मैलांची वनवन असे विरोधाभास दर्शवणारे चित्र आहे पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याच्या साठा मर्यादित आहे त्यामुळे त्याचा वापर जपून करायला हवा कळत न कळत आपल्याकडून पाण्याचा अपव्य होत असतो केवळ अज्ञानामुळे अनेक घरातील गळक्या नळांमधून लाखो लिटर पाणी वाया जातो नवी व नळांमधून लाखो लिटर पाणी वाया जाते नदी व तलावांमध्ये पाणी प्रदूषित झाले आहे कारखान्यांचे पाणी व शहरातील सांडपाणी यामुळे नद्या तलाव प्रदूषित झाले आहे मानवाने आपल्या सुख सोयीसाठी बेसुमार झाडांची कत्तल केल्यामुळे जंगले नष्ट झाली आहेत त्यामुळे पाऊस अनियमित पडत आहे जागतिक बदल प्रदूषण ग्लोबल वॉर्मिंग या विविध कारणांमुळे पाण्याचे स्रोत कमी होत आहे पावसाचे प्रमाण कमी होत आहे काही ठिकाणी दुष्काळाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहे आपले शरीर बऱ्याच अंशी पाण्याने बनलेले आहे आपण अन्नाशिवाय काही आठवडे जिवंत राहू शकतो पण पाण्याशिवाय सात दिवसांपेक्षा जास्त जिवंत राहू शकत नाही दुष्काळ व प्रदूषित पाण्यामुळे आपला जीव लागले आहेत आपल्याला मिळणारे हे पाणी वर्षा ऋतूमुळेच मिळते हे जल टिकून ठेवले तर मानवी जीवन टिकून राहील हे सध्याचे कटू वास्तव्य आहे म्हणून हे पाणी निष्फळ आहून वाहून जाऊ नये यासाठी माणसाने पावसाच्या प्रत्येक थेंबाचा सदुपयोग करणे जरुरीचे आहे हा थेंब न थेंब साठवून ठेवण्याकरता पावसाच्या छपरावर पाण्याच्या टाक्या हौद बांधणे डोंगर उतारावर चार खणणे धरणे बांधून पाणी अडवणे शेतात शेततळी बांधणे बंधारे बांधणे इत्यादी माध्यमातून जलसंवर्धन वृक्षवल्ली यांच्यासाठी पशुपक्षी मनुष्य यांची तहान भागवण्यासाठी पाणी आवश्यक आहे आपल्याला दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक कामे करताना पाण्याची गरज भासते विज्ञानाच्या सहाय्याने शिखर गाठले परंतु आपण पाण्याला पर्याय शोधू शकलो नाही तर अशा प्रकारे आपलं पाणी हेच जीवन बरोबर पर आहे ना पाणी हेच जीवन आहे ना जर पाणी नसेल तर आपण जिवंत राहू शकतो का नाही तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ पाणी हे जीवन हा निबंध संपलेला आहे तर अशाच प्रकारचे इतर शैक्षणिक व्हिडिओज भाषण निबंध पाहण्यासाठी आज आमच्या ज्ञानाच्या हृदयामध्ये सबस्क्राईब करा धन्यवाद